यांनी मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि तिथं अशी भूमिका घेतली की इथं कुठल्याही प्रकारची ऐतिहासिक वस्तू नव्हती. बरं, विषय असा आहे की याचे हजारो पुरावे आहेत, महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयामध्ये आहेत. तर त्यांनी कोर्टामध्ये ही अशी भूमिका घेतली. आपण आता ज्या वास्तूमध्ये आहोत ती वास्तू क्रांती सूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली 1 जानेवारी 1893. याच वास्तूतून संपूर्ण देशभरात सर्वांना शिक्षणाची दार खुली जाते. मात्र ही वास्तू आज कित्येक वर्ष त्याचं स्मारक व्हावं यासाठी अनेक संघटना अनेक कार्यकर्ते लढा देत आहेत. एकंदरीत 2008 सालापासून हा सगळा न्यायालयीन लढाईचा प्रवास चालू झाला. तसं म्हणलं तर 2007-2008 सालापर्यंत ही शाळा पूर्णपणे उपेक्षित होती. 2008 साली पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये एक ठराव करण्यात आला आणि येथे राष्ट्रीय स्मारक बनवण्यात यावा असा ठराव एकमताने मंजूर झाला. आणि त्या संदर्भात जागा संपादनासाठी प्रस्ताव तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाची प्रक्रिया चालू केली. त्याच्यासाठी भूसंपादनाची नुकसान भरपाई म्हणून 1,30,00,000 रुपये शासन दरबारी भरलेली होती. पण यानंतर असं झालं की इथं जे काही ज्यांनी कब्जा जमवला होता किंवा ज्यांना वाटलं होतं का बा इथं कोणी येणार नाही, असे जे काही जागा मालक असतील, काही भाडेकरू असतील, यांनी मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि तिथं अशी भूमिका घेतली की इथं कुठल्याही प्रकारची ऐतिहासिक वास्तू नव्हती. बरं, विषय असा आहे की याचे हजारो पुरावे आहेत, महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयामध्ये आहेत. तर त्यांनी कोर्टामध्ये ही अशी भूमिका घेतली. त्यानंतर आत्ता आज 2022 पर्यंत 82 सुनावण्या झाल्या, म्हणजे 82 तारखा पडल्या. त्या 82 तारखामध्ये सरकारला कुठला निर्णयापर्यंत येता येत नाही का, हा एक मूळ प्रश्न आहे. याच्यामध्ये आता नवीन एक असं डेव्हलपमेंट झाली की 2021 साली छगन भुजबळांनी अजितदादा पालकमंत्री असताना एक मीटिंग घेतली आणि त्यांनी आग्रही भूमिका अशी घेतली की आपल्याला इथं झालं पाहिजे. त्यावेळेस अजितदादांनी पण इथं सकारात्मक भूमिका घेऊन सगळ्यांना बोलवलं. कलेक्टर ऑफिसमध्ये सर्व आले, सर्वांनी सांगितलं की आम्हाला योग्य आमचं पुनर्वसन करा, आम्ही तयार. पण त्यानंतर परत तेच 30 ते 30 तारीख याच्यामध्ये आणखीन एक आम्हाला असं दिसून आलं की 82 तारखा होत्या, त्याच्यामध्ये 1.5-2 वर्ष राज्य सरकारचे वकील कोर्टात जातच नाहीये, रिजॉइंडर देत नाहीये, इथं त्यांची भूमिका मांडत नाही, पुढच्या तारखा घेतात. आता जिथं राज्य सरकार स्मारकांसाठी एखाद्या याच्यासाठी पूल नवीन बांधते, पुरा पुण्यातला वाकरचा पूल पहिल्यांदा बांधला, 30 कोटी खर्च केला, परत तो पाडला, आता नवीन चालू आहे, तुम्ही उद्यानं करता, याला हजारो कोटी खर्च करता. आणि जिथं देशामध्ये जी शैक्षणिक क्रांती घडली अशा ह्या भिडेवाड्याची अवस्था इतकी दयनीय, याच्यासारखं दुर्दैव नाही. आता राज्यकर्त्यांकडे गेलं तर राज्यकर्ते एकच सांगतात की कोर्टामध्ये केस चालू आहे आणि त्याच्यामुळं हा विषय प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे. पण माझं असं म्हणणं आहे की न्यायप्रविष्ट आहे पण त्याच्यामध्ये पार्टी तुम्हीच आहात ना, रिस्पॉन्डंट तुम्हीच आहात ना, तुम्हाला तुमची बाजू मांडायची. तिथं जर तुम्ही सेटलमेंटला लवकर उतरले, 2 पैसे जास्त गेले का, फक्त या राष्ट्रीय स्मारकाच्या साठी तुमच्या तिजोरीत खडखडाट आहे, बाकी ठिकाणी तुम्हाला पैशाची काय किंमत नाही आहे का. तर आमची अशीच भूमिका आहे की लवकरात लवकर इथं आज रोजी इथल्या सगळ्या दुकानदारांनी पाठिंब्याचं पत्र दिलंय, ते म्हणतात की आमचं पुनर्वसन करा, आमचा पाठिंबा आहे. तर याच्यामध्ये शासकीय उदासीनता हाच फक्त लालचित बीच शाही, हाच फक्त अडथळा आहे. आणि तो जर दूर झाला तर 100% इथं चांगलं जागतिक पातळीवरचं स्मारक होईल. पुणे दर्शनला आपण शनिवारवाडा दाखवतो, आपण पर्वती दाखवतो, आपण इथं पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव का दिलं, तर त्यांनी शिक्षणाची गंगा आणली. पण त्यांनी जिथं पहिली शाळा चालू केली ती त्या शाळेची परिस्थिती अशी, म्हणजे हा किती विरोधाभास आहे. तर माझं या माध्यमातनं, चॅनलच्या माध्यमातनं आपण सर्व राज्यकर्त्यांना आहे की तुमच्या आमच्या बहिणी मुली लेकी बाळी ज्या शिकल्या तर त्या माऊलीमुळं, आणि त्या माऊलीची जी ही पहिली जी शाळा आहे
तर त्यासाठी तुम्ही नक्कीच पक्षाचे हेवे दावे विसरून नक्की तुम्ही याच्यावर निर्णयापर्यंत या, नाहीतर आमची अशी पण तयारी आहे की तुमच्याकडे पैसे नसतील तर आम्ही उद्या इथं भीक मागो आंदोलन घेतो आणि आमचे पैसे तुम्हाला देतो, पण या तुम्ही हा विषय मार्गी लावा. साधारण किती गुंडे जागा आहे जे खालचे दुकानदार जे अपॉय केले किंवा कब्जा केले असं सांगतात, त्यांचं काय म्हणणं आहे? आता त्यांचं पण काय म्हणणं असं चुकीचं नाही, त्यांच्या वडिलोपार्जित त्यांच्या 2-4 पिढ्यांपासून ते इथे, त्यामुळं त्यांचं पण आपण त्यांचे पण हक्क अधिकार डावलले गेले नाही पाहिजेत. शासनाकडे भरपूर पैसे असतात, त्यांचं पण योग्य पुनर्वसन करावं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला योग्य ठिकाणी किंवा याच ठिकाणी समजा आम्हाला जागा दिली, खाली दिली, वरती स्मारक केलं, तर ते तसे फ्लेक्झिबल आहेत. ही जागा एकूण तशी म्हणली तर भिडेचा वाडा तसा 2 एकर असं काही याच्या पुराव्यामध्ये आहे, पण आता हा दाव्याचा विषय आणि भूसंपादनाचा विषय हा 327 स्क्वेअर मीटर म्हणजे 3.5 गुंठे जागेचा हा प्रश्न आहे. आणि जर राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर नक्कीच हा विषय मार्गी लागेल आणि आपण इथं एक चांगलं स्मारक, आणि जिथं आम्ही म्हणतो की तिथं स्मारक नको. एकूणच काय यांच्या म्हणण्यानुसार ते प्रशासनाने काही विलंब लावलेला आहे, न लावता अभ्यास नाही आवडला, ते हे राष्ट्रीय स्मारक व्हावं, हे चांगल्या पद्धतीचं स्मारक होऊन खऱ्या अर्थाने पुण्यांना अग्रह.